तिरजा आणि गौरव बनवे स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे राज नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय तो गौरव आणि दत्तप्रसाद गुडवाटर संघाकडून वैयक्तिक कोटातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन मैदानात दाखल झालाय तो आनंद मेन पंथांच्या भूमिकेत दिसतात ते म्हणजे विश्वनाथ लिंगायत सर आणि स्क्वेअर लेग पंथांच्या भूमिकेत दिसतात ते राज साळवी सर पंथांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय पंथांच्या डावीकडून म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो आनंद स्ट्राईक एंडला दिसतोय तो म्हणजे राज बिर्जे राईट हँडेड एक घणाघाती बॅटर तो वैयक्तिक कोटातील पहिलं चेंडू घेऊन दाखल झाला तो आनंद सामना करेल तो राज यष्टांच्या मागे दिसतोय तो स्वतः कर्णधार गौरव पहिला चेंडू राज आनंदचा ऑफसाइडच्या हलक्यात केलेला चेंडू एकदा तो पूर्ण केले आहे संघाचं खातं खोलतो तो राज ऑल फ्रेंड्स गौड आंबेर संघाची धावसंख्या होते ती एक वैयक्तिक खातं खोलतो आणि संघाचं खातं खोलतोय तो राज आता प्रथमच सामना करेल तो गौरव गोलंदाजी मार्क होती पूर्ण एकदा सज्ज झालाय तो आनंद सामना करतोय तो गौरव आनंद दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सामना करतोय तो गौरव आनंद टू गौरव एक जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होतोय आणि पहिला गडी बाद होतो गौरवच्या माध्यमातून ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाला बसलेला पहिला धक्का गौरव बाद होतो तो शून्य राईट हँडेड बॅटर तर एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो आनंद धावसंख्या झाली ती एक एक गडी बाद एक पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो आनंद आनंद टू शुभम प्रथमच सामना करेल तो आनंद याचा शुभम शुभम जोरदार चेंडू थोडस गच्चा असा क्षेत्ररक्षण झोल सुटतोय आणि एक धाव एक चोरटी धाव खेळण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरचा संघ शुभम आपलं वैयक्तिक खातं खोलतोय एका धावेनिशी धावसंख्या होत होती दोन गडी बाद झाला तो एक गौरवच्या माध्यमातून बसलेला एक मोठा धक्का असेल तो ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाला पुन्हा एकदा आनंद टू राज राजाने मारलेला जोरदार चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होतोय आणि राजच्या स्वरूपात गडी बाद होतो दुसरा राज
आता मात्र राजेंची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतो तो लेफ्ट हँडेड बॅटर यतीश बिरजे, एक नावाजलेला असा अष्टपैला खेळाडू, एक यशस्वी असा गोलंदाज म्हणावा लागेल तो आनंद याला. आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात आणि दोन गडी बाद केले ते म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाचे. पहिला गडी बाद झाला तो गौरवच्या स्वरूपात, दुसरा गडी बाद झाला तो राजच्या स्वरूपात. आणि आता प्रथमच सामना करेल तो यतीश, लेफ्ट हँडेड बॅटर. यष्टांच्या मागे चोख भूमिका बजावतो म्हणजे कर्णधार गौरव नागवेकर, रत्नागिरी जिल्ह्यातलं एक क्रिकेटमधलं मोठं नाव. पाचवा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो आनंद, सामना करेल तो यतीश, आनंद टू यतीश. अलगत खेळलेला चेंडू, एक धाव तो पूर्ण केलाय ती यतीशाने, स्वतः वैयक्तिक खातं खोलतो यतीश. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे तीन, दोन गडी बाद झालेत ते ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाचे. चालू असलेला पहिला सेमीफायनलचा सामना, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती ती म्हणजे कर्णधाराने, आणि थोडासा कुठेतरी निर्णय चुकीचा ठरतोय की काय असं वाटतं ते म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, आनंदाचा सामना करेल तो शुभम, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, एक धाव तर पूर्ण केलंय पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं ते म्हणजे घोडे वॅटर संघाकडून. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने तर संघाची धावसंख्या होती ती चार, दोन गडी बाद चार. तो वैयक्तिक कोटतील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून घेऊन येतो तो म्हणजे विनय गोवेकर. स्ट्राईक एंडला असेल तो शुभम. संघाची धावसंख्या झाली ती चार, दोन गडी बाद चार. आता मात्र मैदानात फलंदाजी करतो तो म्हणजे शुभम, शुभम आणि यतीश. पंतांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तो राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी विनय, विनय टू शुभम. विनयचा पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, आता मात्र चेंडू जातो तो सीमा पार. चार धावांसाठी ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरसाठी एक पहिलाच निघालेला मोठा फटका, चार धाव. पहिलाच जोरदाराचा चौकार, पुन्हा एकदा विनय दुसरा चेंडू घेऊन सज्ज झाला तो शुभमसाठी. एका चौकारांशी खेळतो तो शुभम, लेकट पद्धतीचा चेंडू क्षेत्रक्षण येईपर्यंत एक धाव तो पूर्ण केलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागतं तो शुभम याला. एका धावेवर धावसंख्या होती ती नऊ आणि आता मात्र प्रथमच विनय याचा सामना करेल तो म्हणजे यतीश, लेफ्ट हँडेड घणाघाती फलंदाज. विनय टू यतीश, पहिल्या दोन चेंडूंवरती पाच धावा खर्च केल्या त्या म्हणजे विनय याने. धावसंख्या झाली ती म्हणजे दोन गडी बाद नऊ. यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षण सदोदाना दिसतो तो म्हणजे स्वतः कर्णधार गौरव. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो विनय, दहा बारा पावलांचा रनअप.
विनय टू यतीश. एक चोरटी धाव खेळण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे यतीश. धाव संख्या होत आहे ती दुहेरी अंकात 10 धावा 2 गडी बाद 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क ते विन आहे. आता मात्र खेळतोय तो शुभम. स्लोवर टाकलेला चेंडू एकदा तो पूर्ण केला ते शुभम यांनी एका धावेवरती. तेवढंच खूप चांगलंच क्षेत्ररक्षण होत आहे ते म्हणजे घोडेवाटर संघाकडून. एका धावसंख्येने धावसंख्या होती ती 11, 2 गडी बाद 11. एकेरी दुहेरी धाव जमवण्यात जास्त भर देतो तो म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघ, कारण त्यांचे 2 गडी बाद झालेत. तर दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो आनंद. आणि आता सामना करेल तो अक्षय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो अक्षय. आनंद टू अक्षय. यष्टांच्या मागे थोडस क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने झालं आणि एक झेल सोडलाय तो गौरवने. आणि त्याच्यामुळे चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे अक्षय. आणि एका धावाने धावसंख्या होते ती 15. 3 गडी बाद 15. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय तो आनंद. आतापर्यंत 3 गडी बाद केले ते आनंदने. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो शुभम. एका चौकारनिशी खेळतो आनंद टू शुभम. आता मात्र यशांच्या मागे चोख भूमिका पार पडली ती गौरव याने. आणि 4 गडी बाद झालाय तो शुभमच्या स्वरूपात. All friends. आतापर्यंत 4 गडी बाद केले ते आनंदने. आणि आता प्रथमच सामना करेल तो सुविचार. आनंद टू सुविचार. आनंदचा पुढचा चेंडू. सामना करेल तो सुविचार. एका निर्धा चेंडूची सांगता होते आहे. धावसंख्या तिथेच थांबते ती म्हणजे 4 गडी बाद 15.
एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळाली ती आपल्याला दत्तप्रसाद घोडेवाटवार संघाकडून. पुन्हा एकदा आनंद चेडू सामना करेल तो सुविचार, आनंद टू सुविचार. एक जोरदार मारलेला फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र गडी बाद झाला तो सुविचारच्या स्वरूप माध्यमातून निम्मा संघ तंबूत परतला तो म्हणजे ऑल फ्रेंड्स गाव. आणि चार धावा सहा धावा खर्च करून सहा गडी बाद केले ते म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाचे. नक्कीच खूप अशी चांगली अशी गोलंदाजी म्हणला गेल ते आनंदकडून. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो आदित्य पावसकर. तो नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय तो वैयक्तिक कोटातील पहिल्या संघातर्फे चौथं षटक घेऊन चिनू छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून गोलंदाजी एंड वरती सज्ज झालाय तो चिनू. पंतांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो अक्षय. तर खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाला अक्षय कडून. सामना लवकरात लवकर चालू करायचंय. अजून एक सेमीफायनल आणि फायनलचा सामना शिल्लक आहे. गोलंदाजी एंडवरती सज्ज होतो चिनू. कर्णधाराने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. वैयक्तिक कोटातील पहिल्या संघातर्फे चौथं षटक घेऊन मैदानात दाखल झाला तो चिनू. सामना करेल तो अक्षय. चिनूचा पहिला चेंडू अक्षयसाठी अलगत ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला. एक धाव तो पूर्ण केलाय आणि एका धावावरती समाधान मानावं लागलं तर अक्षयला. एका धावाने धाव संख्या होती ती 16. सहा गडी बाद 16. आता मात्र प्रथमच स्ट्राईक एंड स्ट्राईकला येईल तो म्हणजे आदित्य. सहा गडी तंबूत परतलेत ते म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाचे. आणि साईचे साई गडी बाद केले ते म्हणजे आनंदने. आपल्या दोन षटकांमध्ये सहा गडी बाद करून सहा धावा फक्त खर्च केला होता ते म्हणजे आनंदने. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो चिनू. आणि आता प्रथमच सामना करेल तो आदित्य. अलगत पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका. एक धाव तो पूर्ण केलाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे आदित्यला. स्वतःच वैयक्तिक खातं खोलतो एका धावेने. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17. 17 रन्स आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट.
चालू असलेला पहिला सेमीफायनलचा सामना. पुण्याचा चिन्हूचा तिसरा चेंडू सामना करेल तो अक्षय. आता मात्र येष्टांच्या मागे खूप सुंदर असा झेल घेतलाय तो म्हणजे स्वतः कर्णधार गौरव याने. संघाला बसलेला सातवा धक्का. तर एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो म्हणजे चिनू. चौथा षटक प्रगतीपथावर तो पुन्हा एकदा चिनू टू प्रथम सामना करेल तो अमित. चिनू टू अमित पॉइंटने खेळलेला फटका चेंडू देतो तो चार धावांसाठी. नक्कीच एक फायदेशीर असा स्ट्रोक म्हणावा लागेल तो अमितच्या बॅट. तर चिन्हूचा पुढचा सेमडू एका चौकलनाशी खेळतो तो अमित. चिन्हू टू अमित पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने अलगत खेळलेला फटका. एक धाव तो पूर्ण केलाय आणि दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि ती सुद्धा धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे अमित. थोडस कचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या संघाकडून आणि नक्कीच एका धावाचा फायदा झाला आणि टोटल दोन धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अमित. आणि या दोन धावांनी धावसंख्या होते ती 23 रन्स आफ्टर लॉस ऑफ 7 विकेट्स. तो पुन्हा एकदा गोलंदाजी इनवरती सज्ज झालाय तो चिनू. सामना करेल तो अमित. सात धावांनी खेळतोय तो अमित. पंचांकडे दात मागताना दिसतो तो अमित. पण नक्कीच तीन चौथ्या षटकाचा खेळ इथे संपतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23 रन्स. अखेरचं म्हणजे हाणामारीचं षटक घेऊन मैदानात दाखल झाला तो म्हणजे दादा सुमित. एका चौकारणीशी सहा धावांनी मैदानात खेळतोय तो म्हणजे अमित. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे आदित्य. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे आदित्य. पंतांच्या डावीकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे अखेरचं म्हणजे हाणामारीचं षटक घेऊन मैदानात दाखल झालाय तो म्हणजे दादा सुमित. दादाचा पहिला चेंडू सामना करेल तो आदित्य. पंत चेंडू डेड घोषित करतायत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज झाले तर सुमित सामना करेल तो आदित्य एका निर्धा चेंडू जे सांगता होते यष्टांच्या मागे चोख भूमिका पार पाडतो तो म्हणजे गौरव। अजून या इनिंग मधले पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया पाच चेंडूंमध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी होतो तो म्हणजे आदित्य आणि अमित एका चौकारांशी खेळतोय तो म्हणजे अमित पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो म्हणजे सुमित सुमित सामना करेल तो आदित्य सुमित टू आदित्य लॉंगा दिशेने खेळलेला फटका एकदा तो पूर्ण केल्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे आणि दुसरी चोटली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय तो आदित्य त्याच्या स्वरूपात आणि एका धावेने धावसंख्या होते ती गडी बाद झालाय तो आदित्य धावसंख्या होते ती 24 आठवा धक्का बसलाय तो म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाला तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो म्हणजे सुमित आपल्या अनुभवाचा नक्कीच असा फायदा करून देतो तो म्हणजे गोळेवटर संघाला पुन्हा एकदा सुमितचा चेंडू लॉंगोदे दिशेने खेळलेला फटका चेंडू येतो तो म्हणजे सीमा पार चार या चार धावांनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28 तो पुणे दादाचा पुढचा चेंडू एक जोरदार मारलेला फटका लॉंगोंच्या दिशेने आणि आता मात्र गडी बाद झाला तो अमितच्या स्वरूपात काय तो या इनिंग मधला बघूया दोन चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत शेवटची विकेट असेल ती म्हणजे ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघासाठी 9 गडी बाद झाले ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर संघाचे आणि आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे अक्षय बनबे धावसंख्या झाली ते म्हणजे 9 गडी बाद 28 गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो सुमित पाचवा आणि अखेरचा षटक प्रगतीपथावरती कॉमेंटरींकडून गोलंदाजी करतो तो म्हणजे सुमित आणि आता सामना करेल तो अक्षय सुमित टू अक्षय एका निर्धा चेंडू जे सांगता होत्या आणि यष्टा उद्ध्वस्त झाल्या त्या म्हणजे अक्षयच्या संपूर्ण संघ बाद झालाय तो म्हणजे
फ्रेंड्स गावडांबेरे वर्सेस दत्तप्रसादी घोडेवाटार हॅलो ओके तो वैयक्तिक कोटातील पहिले षटक घेऊन दाखल झाला तो मैदानामध्ये सुविचार पुन्हा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला तो सुविचार सामना करत होतो गौरव आता मात्र जोरदार खेळला चेंडू गौरवच्या बॅटमध्ये न गेलेला सुविचार तिसरा चेंडू टाकण्यासाठी पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे ते सुविचार ह्याचं सुविचार टू गौरव एका षटकारणाची मैदानात खेळतो तो म्हणजे गौरव सुविचारचा पुढचा चेंडू गौरवसाठी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला जोरदार फटका चार धावांनी चार धावांसाठी गौरवच्या बॅटमधून निघालेला हा एक ब्रँडेड चौकार दहा धावा खर्च केले त्यामध्ये सुविचाराने आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसतो तो म्हणजे कर्णधार यतीश पुण्यादा सुविचाराचा पुढचा चेंडू गौरवसाठी अलगत खेळलेला फटका एक धाव तो पूर्ण केलाय आणि एका धावाने संघाची धावसंख्या होत होती म्हणजे 11 धावसंख्या पोहोचती दुहेरी धावसंख्येत अजून या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र प्रथम सामना करेल तो बाबू वैयक्तिक 11 धावांवरती खेळतो तो म्हणजे गौरव सुविचारचा पुढचा चेंडू बाबूसाठी अलगत गल्ली विजनला खेळलेला फटका एक धाव तो पूर्ण केलाय आणि ओव्हर त्याची एक आणि चौथी धाव घेण्याच्या म्हणजे कडे बाद होतो तो म्हणजे गौरवचा आणि दत्तप्रसाद घोडेवाटर संघाला बसलेला पहिलाच एक मोठा धक्का म्हणा
बाबू घेतोय आपला वैयक्तिक 2 धावांवरती, गौरव झाला तो म्हणजे 11 धावांवरती बाद झाला तो गौरव. संघाला बसलेला एक मोठा धक्का. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती जात येतोय तो यतीश. सामना करेल तो बाबू, यतीश टू बाबू. चेंडू जोरदार मारत होता पण निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. धाव संख्या तिथेच संपते. यतीश आता दुसरा चेंडू. चेंडू जोरदार मारायचा होता पण चेंडू येतो सीमापार. 4 धावांसाठी अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज असेल ती म्हणजे 22 बॉल 12 धावांची गरज असेल ती म्हणजे विजयासाठी. दत्तप्रसाद घोडेवाटर संघाला पुन्हा येतो. येतो पुढचा चेंडू खेळतोय तो बाबू. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. यशनच्या मागे चोख भूमिका पार पडतो तो सुविचार. पुण्याचा पुढील चेंडू घेऊन मैदानात दाखल झालाय तो म्हणजे यतीश. यतीश टू बाबू. आता मात्र जोरदार खेळलेला फटका. चेंडू होतो तो सीमा पार 6 धावांसाठी. एक ब्रँडेड फटका म्हणावा लागेल बाबू. Thank you.